आता बातमी आहे दिवाळीत वाजलेल्या फटाक्यांबाबतीत फटाक्यांचे वाढलेले दर न्यायालयीन बंधने आणि पावसाळी हवेमुळे यंदा दिवाळी ध्वनी प्रदूषण कमी होईल असा अंदाज पुणेकरांनी खोटा ठरवलाय दिवाळीतील तीन महत्वाच्या दिवशी फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाल्याचं समोर काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजवण्याच्या वेळांवर निर्बंध घातल्यामुळे यंदा फटाके उडवण्याबद्दल संभ्रम पसरला होता दिवाळीच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये अपवादानेच फटाके उडाले नरक चतुर्दशीला सकाळीही फटाके उडवण्याचं प्रमाण घटलं होतं मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी पुणेकरांनी न्यायालयीन बंधने झुगारून भरपूर फटाके उडवलेत पाडव्यालाही अनेक ठिकाणी फटाके उडवण्यात आल्याचं पाहायला मिळाले गेल्या वर्षी लक्ष्मी रस्त्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चौसष्ट पॉईंट एक डेसिबल आवाजाची नोंद झाली होती यंदा त्यात वाढ होऊन पंच्याहत्तर पॉईंट चार डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे यंदा मंडईमध्ये सर्वाधिक म्हणजे ऐंशी पॉईंट सात डेसिबल आवाज नोंदवला गेलाय सारसबाग परिसरामध्ये देखील चौऱ्याहत्तर पॉईंट एक तर कोथरूडमध्ये शहात्तर पॉईंट पाच डेसिबल आवाज नोंदवला गेला